ओके वेलकम स्टूडेंट्स एंड वी कैन बी स्टार्ट सम डेरिवेशंस इन दिस लेक्चर्स ऑफ अकॉर्डिंग टू द डॉपलर इफेक्ट्स. तर डॉपलर इफेक्ट्सला आपण सुरुवातीला स्टार्ट केलेलं होतं या प्रिवियस लेक्चरमध्ये. काय काय होते डॉपलर इफेक्ट्स आणि डॉपलर इफेक्ट्स कशाबद्दल सांगितलं आहे. डॉपलर इफेक्ट्स काय म्हणतं की फ्रिक्वेन्सी चेंजेस होत असते, जे आपल्याला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी आहे ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द सोर्स ऑफ द साऊंड लिसनर इट कुड नॉट बी फील द सेम फ्रिक्वेन्सी देट विच कॅन बी इमिटेड बाय द सोर्स. म्हणजे जी काही इमिट फ्रिक्वेन्सी इमिट करत असते सोर्स, तितकाच सेम फ्रिक्वेन्सी जी काही लिस्नर आहे तो फील करू शकत नाही, त्या ठिकाणी तितका फ्रिक्वेन्सी नसणार आहे, अशा पद्धतीनं ही डॉपलरनं सांगितलेलं आहे. तर डॉपलरनं ही गोष्ट सांगत असताना वेगवेगळे केसेस प्रोड्यूस होत असतात. कन्सिडर करा, एक स्टेडी आहे जी काही लिस्नर स्टेडी आहे त्याचबरोबर सोर्स मूव करत आहे, किंवा सोर्स स्टेडी आहे लिस्नर मूव करत आहे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस त्या ठिकाणी प्रोड्यूस होत असतात. आणि रिलेटिव्ह मोशनमध्ये असेल तर फक्त एकच बॉडी मोशनमध्ये असते किंवा दोन्ही बॉडी मोशनमध्ये असतात, किंवा एक स्टे आहे अनदर मोशनमध्ये आहे, ते अनदर स्टे आहे फर्स्ट मोशनमध्ये आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे केसेस या ठिकाणी प्रोड्यूस होत असतात. देन या लेक्चरमध्ये आपण कन्सिडर करू की सोर्स आर मूव्हिंग अँड लिस्नर आर स्टेशनरी. सोर्स काय होत आहे, मूव्ह करत आहे. डॉपलर इफेक्ट वन, दॅट इज डॉपलर इफेक्ट फर्स्ट. सोर्स मूव्हिंग, सोर्स काय होत आहे, सोर्स मूव्हिंग अँड लिस्नर इज स्टेडी ऑर स्टेशनरी. लिस्नर एका जागी थांबलेला आहे आणि सोर्स काय होत आहे, मूव्ह होत आहे. अशी एक एक्झाम्पल मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये दिलं होतं, इट इज द मूव्हिंग ऑफ ॲम्ब्युलन्स असू द्या, मूव्हिंग ऑफ द व्हेकल्स ऑफ पोलीस जे काही सायरन वाजवत जात असतात, किंवा मूव्हिंग ऑफ द एनी व्हेकल्स दे आर स्टार्टेड टू मूव्ह अँड दे हॉर्न वाजवत असताना जात असतात, त्या गोष्टी आपण एक्झाम्पलमध्ये स्टडी केला आहे. देन सोर्स एस हे एक सोर्स आहे, या ठिकाणी एक डायग्राम पडतो, इट इज अ सोर्स एस. देन दे आर मूव्हिंग एक अशा डायरेक्शनमध्ये, हा काय होत आहे, मूव्ह होत आहे अवे फ्रॉम द, आणि या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण अवे फ्रॉम द बघत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण फक्त फॉर्म्युलेमध्ये काय चेंजेस होते, टुवर्ड्स अँड अवे होत असताना, ठीक आहे, अशा गोष्टी आपण चेंजेस करत आहे. देन सोर्स एस आर मूव्हिंग अवे फ्रॉम द लिस्नर एल. एल एक लिस्नर आहे आणि ते काय होत आहे, सोर्स मूव्ह होत आहे, म्हणजे हे या ठिकाणी एक लिस्नर आहे असं कन्सिडर करून, आणि या ठिकाणाहून सोर्स काय होत आहे, मूव्ह होत आहे अवे फ्रॉम द लिस्नर. या पॉईंट्सवर गेला, या पॉईंट्सवर, या पॉईंट्सवर एक वेलॉसिटी आहे आणि त्याची जी काही स्पीड आहे, वेलॉसिटी ऑफ द साऊंड जे काही मूव्ह होत आहे अवे फ्रॉम द लिस्नर, दॅट इज द वेलॉसिटी ऑफ द सोर्स. या ठिकाणी मी लिहितो वेलॉसिटी ऑफ द सोर्स, ऑफ द सोर्स, सोर्स इज व्ही एस. जी काय वेलॉसिटी ऑफ द सोर्स आहे, हे व्ही एस इतक्या सोर्सून ती काय होत आहे, व्ही एस इतक्या वेलॉसिटीनं सोर्स काय मूव्ह होत आहे अवे फ्रॉम द लिस्नर. अँड ॲट दॅट टाइम, एक त्या जे काही मीडियममध्ये ही काही गोष्ट घडत आहे, घटना घडत आहे, अँड ॲट दॅट मीडियम द वेलॉसिटी ऑफ द मीडियम्स इज व्ही. व्ही इज द वेलॉसिटी ऑफ मीडियम, वेलॉसिटी ऑफ मीडियम. त्या मीडियममध्ये मीडियमची वेलॉसिटी नाही, वेलॉसिटी ऑफ साऊंड असणार, ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन दॅट मीडियम, इन कन्सिडर्ड मीडियम, ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड करू कन्सिडर्ड मीडियम्स. देन इनिशियली टाइम टी झिरो, म्हणजे टाइम टी झिरो इतक्या टाइम असताना जे काही सोर्स आहे ती सोर्स एस पासून एस वन इतक्या पॉईंटवर कन्सिडर केलं, हे एस आहे असं या ठिकाणी एस सोर्स आहे आणि एस वन इतक्या डिस्टन्स कवर केलेलं आहे. अँड इमिस्ट क्रस्ट, आणि काही क्रस्ट इमिट झालेले आहेत फ्रॉम द सोर्स. देन ॲट अ डिस्टन्स डी, आणि डी इतक्या डिस्टन्सवर त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलेले आहे, ठीक आहे, डी इतका डिस्टन्स कुठल्यापासून आहे, इट इज अ लिस्नर टू सोर्स, इट इज डिस्टन्स डी असणार आहे. दिस क्रस्ट इज रिचेस ॲट अ लिस्नर, दॅट इज टाइम टी इक्वल टू, जे काही टाइम लागणार आहे रीच होण्यासाठी, टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. टाइम डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, वेलॉसिटी इज अ डिस्टन्स अपॉन टाइम, देन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. तर
reaches, crust reaches, crust reaches at listener, that is the t is equal to d divided by v. D it is the distance from the source and listener, v it is the velocity of the sound. Then at the time period t equal to t0, je kai time period asnar t is equal to t0 as consider karu, t equal to t0 it is a time period, kya asnar ahe time period, time period t equal to t0, then it can be equal to t0, source are moving at a distance, ani distance kiti asnar ahe d is equal to, then d is equal to t upon asnar velocity upon time, distance is equal to velocity upon time asnar ahe, oh sorry velocity into time, distance is equal to velocity, it is multiply at that sides, d is equal to t0 v0 and reaches at a s2, ani hi ji kay ghatna ahe ani hi s2 ya tikani reach hota ahe, ashe vegla paddhatine apun study kela. Then the time t2 is equal to t0 plus d, it is a distance jo first position laste, then vs and t0 divided by v. तर यातली प्रत्येक जी काही इक्वेशन आहे यातली प्रत्येक टर्म आपल्याला माहिती आहे की कन्सिडर करून घ्या, इट इज अ टाइम असणार आहे आणि टाइम पीरियड t0 इट इनिशियल टाइम, त्याचबरोबर डिस्टन्स फ्रॉम द सोर्स अँड लिस्नर vs इट इज द वेलॉसिटी ऑफ द सोर्स, t0 जे काही मी प्रिवियस सांगितलेलं आहे, त्याचबरोबर v इट इज द वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द करस्पॉन्डिंग मीडियम्स. सिमिलरली ऍट पी टी झिरो, म्हणजे पी एक वेगळं कष्ट आहे असं कन्सिडर करू, पी टी झिरो सिमिलरली ही जी काही फॉर्म्युला तयार केली लो, सिमिलरली ऍट पी टी झिरो देन पी टी एक इंटीजर आहे, इंटीजरनं आपण काय केलं टी झिरोला मल्टीप्लाय केलं, पी इज इंटीजर्स, पी इज इंटीजर्स, इंटीजर्स दॅट इज रन्स फ्रॉम वन टू थ्री अप्रॉक्सिमेटली एन इतक्या तो रन होता है, ठीक है. Then p plus 1th crust, p plus 1th crust is आपण काय टीथ क्रस्ट या ठिकाणी आपण बघितलेला आहे, ॲट रिचेस त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि जो काही लिस्नर आहे एक काउंट जी काही साऊंडची फ्रिक्वेन्सी काउंट करण्यासाठी काहीतरी एखादा मशीन्स एखादा डिवाइस त्या ठिकाणी आपण हँडल केलेला आहे लिस्नर आणि त्या ठिकाणी जे काही टी पी प्लस वन देन टी टू, टी पी प्लस वन इज इक्वल टू इट इज मल्टीप्लाय विथ द पी देन पी टी झिरो प्लस ज्या ज्या ठिकाणी टी झिरो दिसतं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पी न मल्टीप्लाय करायचं, व्ही एस पी टी झिरो डिवायडेड बाय व्ही, अशा पद्धतीने इक्वेशन्स या ठिकाणी स्टडी केलेलं आहे, ठीक आहे. देन जो काही लिस्नर आहे तो पीच पी इतक्या डिस्टन्सवर, पी इतक्या इंटीजर इतका डिस्टन्स कवर केल्यानंतर तो किती काउंट केलेला आहे क्रस्ट ते आपल्याला स्टडी करायचं असेल, तर हे पी प्लस वन आहे आणि हे आहे फर्स्ट, ठीक आहे. यामधून ही जर मायनस केली हे सेकंड आहे तर फर्स्ट इट इज या ठिकाणी फर्स्ट आहे, क्रस्ट या ठिकाणी फर्स्ट टाईमला रीच झालं, क्रस्ट ॲज रिचेस ॲट लिस्नर म्हणजे या ठिकाणी जे काही फर्स्ट आहे ते याला टी वन कन्सिडर करू, देन डी प्लस व्ही आहे डी डिवाइडेड बाय v डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी आणि हे आहे p प्लस वन, यामधून जर ही मायनस केलं तर आपलं काय भेटणार आहे p या पॉईंटवर ची क्रस्ट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार आहे. देन टी पी प्लस वन वी कॅल्क्युलेट वी काउंटेड ऑर लिस्नर काउंटेड द क्रस्ट ॲट ए पॉईंट p देन टी वन इज इक्वल टू, यामधून ती टर्म्स मायनस करायचं आहे, पी टी झिरो ॲज इट इज प्लस d हे पुसून घेतो d प्लस व्ही एस पी टी झिरो, व्ही एस पी टी झिरो जी काही इक्वेशन्स टू आहे हे टू कन्सिडर करू आणि याला वन इक्वेशन करू, इक्वेशन सबस्ट्रॅक्ट वन फ्रॉम द टू देन डिवाइड बाय व्ही
minus d upon v. Then time period t is equal to pt plus 1 upon p. Then t is equal to tp plus 1 minus t divided by v. अशा तुम्ही सिंप्लिफाय केल्यानंतर एक असे इक्वेशन तुम्हाला दिसेल भेटेल. तर त्या ठिकाणी जी काही दिलेली टर्म्स आहेत पी टी प्लस वन आणि त्याचबरोबर जी काही टी वन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, देन डिवाइडेड बाय पी असणार आहे ठिकाणी टाइम पिरियड कॅल्क्युलेट करत असताना. देन टाइम पिरियड टी इक्वल टू टी पी प्लस वन इट इज the p t 0 plus under root d plus v s p t 0 divided by v and it has proper minus d divided by v and divide whole divided by p. तर मी काय केलं आहे टी ची जी काही टर्म्स या ठिकाणी आहे ती टर्म्स या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या त्याचबरोबर टी पी प्लस वन जी काही टर्म्स या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं आहे आणि ती टर्म्स या ठिकाणी सबस्टिट्यूट केला आणि डिवाइड डिनॉमिनेटर जे पी आहे ॲज इट इज सबस्टिट्यूट केला आहे. ज्यामुळं दोन टर्म्सची सबस्ट्रॅक्शन करत असाल किंवा ॲडिशन करत असताल तर त्या दोन टर्म्सची जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करत असतो डायरेक्ट न्युमरेटरची जी काही प्रोसेस आहे ॲडिशन असू दे सबस्ट्रॅक्शन असू दे करत असतो. तर या ठिकाणी v आहे या ठिकाणी देखील v आहे म्हणजे डिनॉमिनेटर ऑफ दीज टू टर्म्स आर इक्वल देन वी कॅन बी डायरेक्ट अप्लाय द सबस्ट्रॅक्शन अँड डी डी गेट्स कॅन्सल. डी डी त्या ठिकाणी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. जी काही राहिलेली टर्म्स आहे तर यामधून या टर्म्समधून जर राहिलेली टर्म्स आहे पी हे कॉन्स्टंट कॉमन घेतलं तर या ठिकाणी काय होणार आहे पी देखील कॅन्सल होणार आहे आणि टी झिरो टी झिरो व्ही एस अशा पद्धतीनं. देन टी इज इक्वल टू टी झिरो प्लस आणि या ठिकाणी फक्त काय राहिलं व्ही एस डिवाइड बाय व्ही इतका टर्म्स राहिला आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील टी झिरो आहे. देन व्ही एस टी झिरो डिवाइड बाय व्ही अशा पद्धतीने एक टाइम पिरियडचं कॅल्क्युलेशन आपल्याला भेटलेलं आहे. देन तर ही टी झिरो या ठिकाणी आपण काय करायचं आहे कॉमन काढायचा प्रयत्न करूया. कॉमन इथं या ठिकाणी देखील टी झिरो आहे आणि या ठिकाणी देखील टी झिरो आहे. इथलं टी झिरो जर आपण कॉमन काढलं आहे तर टी इज इक्वल टू वी कॅन टेक द कॉमन ऑफ टी झिरो प्लस व्ही एस डिवाइड बाय व्ही. ओके, दिस इज करेक्ट इक्वेशन्स ऑर नॉट वी टेक द टी झिरो ऑफ इन दिस कॉमन फ्रॉम दिस टर्म्स अँड दिस टर्म्स. यामधून जर टी झिरो कॉमन काढलं तर या ठिकाणी वन असणार आहे आणि रिमेनिंग टर्म्स आहे अनदर इक्वेशन्समध्ये असणार आहे. तर मी हे काय करणार डायरेक्ट मल्टिप्लिकेशन्स करून घेतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर टी इज इक्वल टू टी झिरो व्ही प्लस व्ही एस डिवाइडेड बाय व्ही अशा पद्धतीने इक्वेशन्स आपल्याला भेटणार आहे. इट इज अ टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड म्हणजे काय असणार आहे किती टाइम एक क्रस्ट अँड ट्रफ किंवा एक कॉम्प्रेशन अँड रिफ्रॅक्शन करण्यासाठी एका वेव्हजला एक कम्प्लीट सायकल प्रोड्यूस करण्यासाठी किती टाइम लागतो ते म्हणजे टाइम पिरियड असणार. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदमध्ये किती वेळा व्हायब्रेट होत असते किती वेळा मॉलिक्युल्सवर व्हायब्रेट होत असतात त्याचबद्दल टाइम फ्रिक्वेन्सी इट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स नंबर ऑफ ऑसोलेशन्स नंबर ऑफ सायकल्स आर प्रोड्यूस इन वन सेकंड दॅट इज द फ्रिक्वेन्सी आर रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड और टाइम पिरियड इज ऑल्सो रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. देन वन अपॉन टी इज इक्वल टू वन अपॉन टी इज इक्वल टू एन इट इज फ्रिक्वेन्सी. देन या ठिकाणी वन अपॉन जर टी केला तर प्रत्येक टाइम काय होणार आहे या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर जे काय न्यूमरेटरला येणार आहे आणि न्यूमरेटरचा टर्म काय होणार आहे डिनॉमिनेटरला येणार आहे. देन वन अपॉन टी इज इक्वल टू टी झिरो म्हणजे टी झिरो देखील काय होणार आहे वन अपॉन टी झिरोच असणार आहे. ठीक आहे, वन अपॉन टी झिरो आणि ह्याला वन डिवाइड बाय वन अपॉन जर केला असेल तर व्ही डिवाइड बाय व्ही प्लस व्ही एस अशा पद्धतीनं
या ठिकाणी इक्वेशन सांगणार आहे. आणि जी काही वन अपॉन टी आहे त्या ठिकाणी एन सबस्टिट्यूट करून वन अपॉन टी झिरो इट इज एन झिरो देन व्ही अपॉन व्ही प्लस व्ही एस. This is the equation we can be calculated the frequency when the source is moving away from the listener and listener is must be steady or a stationary. तर ही जी काही इक्वेशन्स आहे हे कशासाठी आहे, आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो कशाचं, हे फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो ऑफ द साऊंड वेन द सोर्स आर मूव्हिंग अवे फ्रॉम द लिसनर. सोर्स मूव्हिंग moving source moving away from listener, then what happens if the source are comes towards to the listener. तर जी सोर्स आहे हे अवे फ्रॉम लांब जात आहे तर जवळ येत असताना काय होईल, तर या ठिकाणी फक्त आपल्याला काही चेंजेस करायचं नाही, फक्त या ठिकाणी एक पॉझिटिव्ह साईन जी नेगेटिव्ह साईन घेतल्यानंतर ती काय असणार आहे, इट इज द सोर्स आर मूव्हिंग टुवर्ड्स टू द लिसनर्स देन फ्रिक्वेन्सी वी आर कॅल्क्युलेटेड एफ एन झिरो इन टू व्ही डिवाइड बाय व्ही मायनस व्ही एस वेन द सोर्स आर कम्स टुवर्ड्स टू द सेंड टुवर्ड्स टू द लिसनर्स. लिसनरकडे येत असताना ते इक्वेशन आपण वापरतो. त्याच पद्धतीने जेव्हा ते लांब जात आहे अवे जात असताना आपण काय वापरतो, ही इक्वेशन वापरतो. तर थोडासा रिव्हिजन्स करून बघायचं आहे. कन्सिडर करा मी एका जागी एक लिसनर थांबलेला आहे, त्याचबरोबर जी काही मूव्हिंग आहे सोर्सची मूव्हिंग होत आहे आणि सोर्स ॲट दॅट टाइम्स अ सोर्स इज मूव्हिंग अवे फ्रॉम द लिसनर आणि लिसनरपासून काय होतं सोर्स लांब जात आहे. It is distance of the distance between source and listener are increases, they moving away from the and at that time the velocity of the source ani kahi kiti velocity ne move hota hai vs itke velocity ne kya hota hai source se move hota hai away from the listener then the velocity of the sound at the corresponding medium is v crust reaches at the listener that is t1 is equal to d upon व्ही. टी वन म्हणजे एक टाईम आहे आणि टाईमची जी काही डेफिनेशन आहे किंवा वेलॉसिटी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम देन टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. फक्त आपण काय केलं थोडंसं फॉर्म्युला ट्विस्टेड केलेला आहे. देन टी इज इक्वल टू टी झिरो एक असणारा टाईम पिरियड असणार ॲट आणि त्या तेव्हा काही डिस्टन्स असणार इट इज टी इज इक्वल टू टी झिरो व्ही झिरो. अशा पद्धतीने दोन तीन मी इक्वेशन्स या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही लिसनर आहे तो फ्रिक्वेन्सी काउंट करण्यासाठी एक डिवाइस यूज करतो आणि त्या वेगवेगळ्या पॉईंटवर तो काय केलेला आहे फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केलेला आहे टाईम पिरियड कॅल्क्युलेट केलेला आहे. देन टी टू टी वन इज इक्वल टू दिस अँड टी टू कॅल्क्युलेट केलं त्याचबरोबर ॲट द पॉईंट पी इतक्या पॉईंटवर कन्सिडर केलं आणि पी हे एक पॉझिटिव्ह इंटीजर आहे आणि पॉझिटिव्ह इंटीजर पी इतकं ठेवल्यानंतर पी प्लस वन क्रस्ट आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर अशा पद्धतीची व्हॅल्यू त्या ठिकाणी आलेला आहे आणि जी काही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी दिसते प्रत्येक टर्म्स आपल्याला नोन आहेत का आयडेंटिफाईड आहेत का आयडेंटिफाय करायचं आपल्याला. टी झिरो टाईम पिरियड आहे, व्ही एस इट इज द सोर्स वेलॉसिटी ऑफ द सोर्स, पी इट इज द पॉझिटिव्ह इंटीजर्स आणि एक महत्त्वाची गोष्ट जी काही वेलॉसिटी असणार आहे इट वेलॉसिटी इन द मीडियम इज ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. देन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला पी प्लस वन कॅल्क्युलेट केलं आहे आणि फर्स्ट टर्म देखील कॅल्क्युलेट केलेला आहे तर आपल्याला काढायचं आहे टी ॲट पॉईंट पी पी इतक्या टाईमवर किती क्रस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे तर किती टाईम लागलेला आहे क्रस्ट पी इतक्या पॉईंट पी या पॉईंटवर रीच होण्यासाठी ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं आहे. देन काही फॉर्म्युला थोडासा सिम्प्लिफाय केल्यानंतर टी इज इक्वल टू टी पी प्लस वन मायनस टी अपॉन पी दॅट इज इक्वल टू आणि जी काही आपल्याला दोन इक्वेशन्स भेटलेले आहेत दिस इक्वेशन्स अँड अनदर वन इज दिस इक्वेशन्स आर पुट अप इन दिस अबव स्टार इक्वेशन्स स्टार ह्याला स्टार कन्सिडर केला. देन वी कॅन बी पुट द बोथ इक्वेशन्स इन दिस टर्म्स डिनॉमिनेटर आर सेम वी कॅन बी कॅन्सल ॲट न्युमरेटर्स अँड फॉलो द प्रोसेसेस of the subtraction or additions on the numerators then we can be cancel the p and then remaining terms in the above equations the t is equal to t0 plus vs t0 upon v and v r gets common t0 from the right hand side t is equal to t0 plus we can be gets common from the first term that is 1 and another is vs upon v.
we using the cross multiplications, then we get this. And we know that the frequency is a reciprocal of time period, and put this reciprocal and we use frequency of the listeners or frequency of the sounds when the source are moving away from the listener. What if the source are moving towards to the listener, then we changes only one sign at the denominator in the bracket, that is V minus Vs. तर आपण जेव्हा एखादा इक्वेशन्स घेतो, एखादा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतो, त्यावेळी आपल्याला एक गोष्टीचं तल्प लागते की आपण लगेच एक प्रॉब्लेम कॅल्क्युलेट केला जातो. तर या ठिकाणी देखील आपण या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स कन्सिडर करणं, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही इक्वेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे. तिकडची बाजू न पुसतं मी इकडची बाजू पुसतो आणि आपण एक छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी काय स्टडी केलं की एकाच डेरिवेशनमध्ये दोन फॉर्म्युले आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केले आहे. जेव्हा सोर्स मूव होत आहे आणि लिस्नर स्टेडी आहे, सोर्स कसे मूव होत आहे अवे फ्रॉम द लिस्नर किंवा सोर्स आर मूव्ज टुवर्ड्स टू द लिस्नर काय होत असताना, अशा दोन वेगवेगळ्या डेरिवेशन्स आपण सॉल्व केलेले आहे. ठीक आहे. कन्सिडर ए रॉकेट इज मूव्हिंग. रॉकेट काय होत आहे, मूव होत आहे. रॉकेट आर मूव्हिंग, दॅट्स द सम वेलॉसिटीज, द व्ही एस इज इक्वल टू. रॉकेट काय आहे, तो आवाज करत आहे आणि त्याची जी काही वेलॉसिटी आहे, त्या रॉकेटपासून येणाऱ्या साऊंडची वेलॉसिटी किंवा त्या सोर्सची, सॉरी रॉकेटची वेलॉसिटी जी काय आहे, इट इज द वेलॉसिटी ऑफ द रॉकेट इज द 230 मीटर पर सेकंड. इतकी वेलॉसिटी ऑफ द रॉकेट्स आहे. देन आणि त्याचबरोबर जी काही फ्रिक्वेन्सी आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रॉकेट्स, दॅट इज एन झिरो इज इक्वल टू हर्ट्ज, 1200 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी इमिट होत आहे. कशापासून, त्या सोर्सपासून, सोर्स म्हणजे रॉकेटपासून. इतकी इमिटेड, इट कॅन इमिट्स द फ्रिक्वेन्सी 1200 हर्ट्ज फ्रॉम द रॉकेट्स. And the velocity, एक same medium ने दिया है, velocity is a 330 meter per second. It is the velocity of the sound असणार आहे. तर calculate the frequency, आपण काय करायचं, frequency calculate करत आहे. Then when the rocket is comes towards to the rocket काय होत आहे, कशाकडे येत आहे, आपल्याकडे येत आहे किंवा towards to the listener कडे येत आहे. Then when it comes towards to the listener, we can be use this formula. When they go away from the listener, we can use this formula. Then we use the second formula. Then n is equal to n0 into v divided by v minus vs. All our terms are given. We can be calculate the frequency of the rockets. That is n is equal to n0 ka asnar hai frequency of rocket. That is V 330 divided by V is 330 minus 230. 330 minus 230 is 100. Then 1 upon the 330 upon 100 is 3.3. Then 12,000 into 3.3. ठीक आहे. तर या ठिकाणी मायनस केल्यानंतर 100 येणार आहे आणि 330 डिवाइड बाय 100 इज 3.3. अँड यू कॅन बी गेट्स कॅल्क्युलेटेड ऑफ दिस फॉर्म्युला. तर आपल्याला काय करायचं, 120, 12 into 3, 3, 6, 3, इतका हर्ड्स, 3960 हर्ड्स आर द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेन द रॉकेट्स आर मूव्हिंग विथ सम वेलॉसिटीज, दॅट इज 230 मीटर पर सेकंड. इतक्या वेलॉसिटी रॉकेट मूव्ह होत आहे आणि ते कसे मूव्ह होत आहे, टुवर्ड्स टू द लिस्नर, आणि तो लिस्नरकडे येत आहे आणि तो इमिटेड केलेला फ्रिक्वेन्सी जी काय आहे, इट इमिटेड द फ्रिक्वेन्सी ऑफ 1200 हर्ट्ज, इतकं फ्रिक्वेन्सी इमिट करत आहे. देन आणि जी काय मिडियम ऑफ वेलॉसिटी ऑफ द मिडियम आहे, अशा पद्धतीने वेलॉसिटी ऑफ मिडियम दिला, वी कॅन बी कॅल्क्युलेट द फॉर्म्युला. त्याचबरोबर अवे होत असताना काय असणार आहे, ठीक आहे. जर अवे होत असेल तर या ठिकाणी 560 येणार आहे. देन 560 डिनॉमिनेटरला
वैल्यू आल्यानंतर आपण काय करणार, थोडं सिम्प्लिफिकेशन्स करून कॅल्क्युलेट करून एक वेगळीच व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटत आहे. दे वेन दे मूव्ह अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द लिसनर्स. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, बघणार आहे फक्त सोर्स काय होणार आहे, एका जागी स्टेडी असणार आहे, आणि जी काय लिसनर आहे ते काय होणार आहे, आता मूव्ह होणार आहे. आणि त्या ठिकाणी काही चेंजेस होतील का फॉर्म्युला, त्या ठिकाणी देखील आपण काय करणार आहे, डेरिवेशन सॉल्व्ह करून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ट्राय करणार आहे.